हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत खमंग शंकरपाळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे मैद्याचे शंकरपाळी तर खाल्लेच असतील, पण आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाचे. अगदी मस्त टेस्टी असे शंकरपाळे लागतात हे. तर त्यासाठी मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे खूप चांगली टेस्ट लागते. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 2 चमचे पांढरे तीळ. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता घालायचं आहे 3 चमचे गरम केलेलं तेलाचं मोहन. तर मी इथे 3 चमचे तेल ह्याच्यामध्ये गरम करून घातलं आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जे आपण तेल घातलं आहे ते सर्व पिठाला लागलं पाहिजे, असं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मी सगळीकडे हे तेल पिठाला छान लावून घेतलं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी घट्ट असं पीठ इथे छान मळून घेतलं. आता आपल्याला या पिठाला 20 मिनिटासाठी रेस्ट ठेवायचं आहे. तर मी इथे 20 ते 30 मिनिटं झाकून ठेवते. 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान सॉफ्ट असं झालेलं आहे. परत एकदा याला थोडंसं छान असं दाबून घ्यायचं आणि आता ह्याचे गोळे करून घ्यायचे. इथे 4 गोळे तयार होतात. तर आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर थोडासा पिठाचा वापर करून आपल्याला हे चपाती छान लाटून घ्यायची आहे, पातळसर अशी. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता इथे थोडासा पिठाचा वापर करून ही चपाती चांगली पातळ अशी लाटून घेते. तर हे बघा, एवढी मोठी चपाती मी इथे लाटली आहे आणि पातळ साईज तुम्ही बघू शकता याचा. त्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे करंजीला आपण डिझाईन करतो, त्या चमच्याने आता मी हे कट करून घेत आहे, किंवा मग आपण इथे चाकूचाही वापर करू शकतो. तर ह्याने जर केलं तर डिझाईन अशी छान दिसते शंकरपाळ्यांची. अशा पद्धतीने मी या आकारामध्ये हे सर्व कट करून घेते. आणि हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मस्त असा आकार देऊन हे कट करून घेतलं आहे. तर आता आपल्याला हे एक असं प्लेटमध्ये टाकून घ्यायची काहीच गरज नाही. सर्व एकत्र टाकलं तरी हे तेलामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा सगळं आपोआप सुटसुटीत होतं. त्यामुळे आता मी ताटामध्ये हे सर्व शंकरपाळे टाकून घेते. अशाच पद्धतीने मी आता इथे 4 चपात्यांचे शंकरपाळे लाटून घेतले आहेत. त्यानंतर आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. मी आधी चेक केलं तेल गरम झालं का ते. आता ह्यामध्ये हे शंकरपाळे सोडायचे आणि आता हे सर्व छान कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी छान खुसखुशीत आणि तळल्या जातात. जेवढे जास्त आपण पातळ शंकरपाळे लाटू तेवढेच चांगले खुसखुशीत होतात आणि तेलामध्येही छान असे तळून घेतले की मस्त लागतात. तर तुम्ही बघू शकता हलकासा इथे कलर चेंज झाला आहे आणि ह्या कलरवर आले की शंकरपाळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत असा आणि कलरही खूप छान दिसत आहे. तर बघू शकता तुम्ही मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे कधीही खाण्यासाठी चांगलेच, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने इथे हे शंकरपाळे तयार झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.